हल्ली वातावरणातील बदलांमुळे व्हायरल ताप किंवा मग इन्फेक्शन यासारखे आजार उद्भवतात. जर 2-3 दिवसांपेक्षा जास्त काळ ताप, थंडी वाजणं, थकवा, अशक्तपणा किंवा मग डोकेदुखी किंवा मग भूक न लागणं यासारख्या समस्या जर तुम्हाला उद्भवत असतील तर लगेचच तुम्ही टेस्ट करून घ्यायला हवी आहे. पण तुमच्या घरातील काही मसाले यावरती रामबाण उपाय ठरू शकतात. आता तुम्ही म्हणाल मसाले आणि ते तर तिखट असतात, मग ते उपाय कसे काय ठरू शकतील? तर इम्युन सिस्टीम आपल्या शरीरातील ही नॅचरल डिफेन्स सिस्टीम असते जी शरीरातील इन्फेक्शनशी लढण्याचं काम करत असते आणि ती वाढवण्यासाठीची गरज असते, ती वाढवण्यासाठी हे मसाले उपयोगी ठरू शकतात. तेव्हा आजीबाईचा बटवा नेमका काय आहे पाहूयात. नंबर एक, ऑरिगॅनो. पिझ्झा किंवा पास्तामध्ये तुम्ही ऑरिगॅनो वरून घालून अनेकदा खाल्ला असेल किंवा मग ऑरिगॅनो सलाड, सूप, भाज्या यावर टाकूनही तुम्ही खाऊ शकता. ते शरीरासाठी उपयोगी ठरणार आहे. नंबर दोन, आलं. आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स युक्त गुणधर्म असतात जे भाज्या, सूप, ज्यूस किंवा मग चहामध्ये घालून तुम्ही त्याचं सहज सेवन करू शकता. त्यामध्ये जिंजरॉल नावाचं अँटी मायक्रोबियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी कंपाऊंड असतं जे जळजळ कमी करण्यासोबतच पचन आणि प्रतिकारशक्तीसुद्धा वाढवण्याचं काम आपल्या शरीरासाठी करतं. नंबर तीन, हळद. हळद अनेक गुणांनी युक्त आहे. या गोल्डन स्पाइसमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि इन्फ्लेमेटरी गुण असतात. यात असलेलं कर्क्युमिन इम्युन सिस्टीम हे शरीरासाठी चांगलं असतं, ते शरीराला मजबूत बनवतं आणि इन्फेक्शनशी लढण्यासाठी देखील मदत करतं. नंबर चार, दालचिनी. दालचिनीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात जे नॅचरली इम्युनिटी वाढवतात. हा जो मसालेदार पदार्थ आहे हा मधुमेह कंट्रोल करण्यासाठी देखील मदत करतो. याचा तुम्ही चहा, ज्यूस, सलाडमध्ये देखील वापर करू शकता. नंबर पाच, लसूण. लसूण हे पॉवरफुल इम्युनिटी बूस्टर फूड आहे. या कंपाऊंडमध्ये अँटी मायक्रोबियल आणि अँटी व्हायरल गुणधर्म असतात ज्यामुळे व्हायरस आणि बॅक्टेरियाचा शरीरावरती प्रभाव होत नाही आणि यामुळे सेल्सला ॲक्टिव्ह करण्यासाठी देखील मदत होते. तेव्हा हे जे मसाले आहेत याचा वापर नक्की करा. आणि हा आजीबाईचा बटवा तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.